लेट्स सी अ प्रोग्राम टू फाइंड सीरीज सम फॉर 2 + 4 + 6 + 8 अप टू एन. म्हणजे युजरकडून आपण सीरीजमध्ये किती टर्म पाहिजे ती व्हॅल्यू ऍक्सेप्ट करून घेणार आणि त्याची सम युजरला डिस्प्ले करणार. हा प्रोग्राम करण्यासाठी दोन हेडर फाईल्स इन्क्ल्यूड केलेल्या आहेत. आफ्टर दॅट व्हॉइड मेन हे फंक्शन आहे. इन व्हॉइड मेन फंक्शन वी डिक्लेअर एन जे आय अँड सम दीज इंटीजर टाईप्स व्हेरिएबल. इथे आपण आयची व्हॅल्यू 2 असाईन केली आहे, सम इज इक्वल टू 0 असाईन केलेली आहे. आयची व्हॅल्यू इथे 2 आहे कारण आपल्याला जी सीरीज हवी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी 2 ने इन्क्रीमेंट होते. 2 + 4 + 6 + 8 विथ स्टार्ट विथ 2. 2 ने स्टार्ट झालंय त्यामुळे आयची व्हॅल्यू इनिशियली आपण 2 ठेवली आहे. त्यानंतर सीएलआर एससीआर फॉर क्लिअर स्क्रीन. देन बाय युझिंग प्रिंट एफ आपण युजरला मेसेज डिस्प्ले केला, एंटर द नंबर ऑफ टर्म्स इन द सीरीज. त्यानंतर स्कॅन एफच्या थ्रू युजरकडून तो मेसेज ऍक्सेप्ट करून घेतला. देन बाय युझिंग प्रिंट एफ आपण मेसेज आणखीन एक डिस्प्ले केला आहे, द रिक्वायर्ड सीरीज इज. त्यानंतर आपण फॉर लूप वापरलाय. फॉर लूप मध्ये आपण इथे जे व्हेरिएबल घेतलंय, जे हा काउंट करण्यासाठी यूज केलाय आणि आय हा टर्म, आय जो व्हेरिएबल आहे तो टर्म जनरेटर म्हणून यूज केलाय. फॉर जे इज इक्वल टू 1, जे इज लेस दॅन एन, जे प्लस प्लस, जेची व्हॅल्यू 1 असाईन केली आहे. जोपर्यंत जेची व्हॅल्यू एन पेक्षा लेस असेल तोपर्यंत आयची व्हॅल्यू प्रिंट होईल. सम प्लस आय या दोन्ही व्हेरिएबल्सची सम होईल, ती सम मध्ये जाईल आणि प्रत्येक वेळी आय मध्ये 2 ने इन्क्रीमेंट होईल. त्यानंतर परत जे मध्ये इन्क्रीमेंट होईल. ज्यावेळी जेची व्हॅल्यू ही एन पेक्षा ग्रेटर असेल त्यावेळी आपण ह्या फॉर लूप मधून बाहेर पडणार, आयची व्हॅल्यू प्रिंट होईल. त्यानंतर आपल्याला ओरिजिनल जी हवी असेल ती सम मिळेल. इथे आपण फक्त जस्ट टर्म काउंट केली आहे, इथे सम कॅल्क्युलेट होईल. सम इज इक्वल टू सम प्लस आय. त्यानंतर प्रिंट एफनी आपण ती सम डिस्प्ले केली आहे आणि त्यानंतर गेट सीएच यूज केले आणि फायनली क्लोजिंग करली ब्रॅकेट ऑफ व्हॉइड मेन. लेट्स कंपाईल अवर प्रोग्राम. लेट्स रन इट. Enter the number of terms in the series. Suppose I enter 5. The required series is 5 terms असणार आहे त्यामुळे आपली रिक्वायर्ड सिरीज असणार आहे 2 + 4 + 6 + 8 + 10. जे त्या सिरीजमध्ये 5 टर्म्स आहेत आणि त्या सगळ्याची सम आहे 30. हा पण प्रोग्राम आपण F7 यूज करून बघूया त्याचं एक्झिक्युशन कसं होतं. पहिल्यांदा व्हॉइड मेन, त्यानंतर व्हेरिएबल आपण डिक्लेअर केले, स्क्रीन क्लिअर